हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर रात्रीचे वाजलेले तीन आज आम्ही दोन वाजता उठलो होतो रात्री आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर कुठे तर चला बघू कुठे चाललो आहे आम्ही दोघंच आहे तीन वाजता मुंबईला जायचा प्रवास हा आम्ही फर्स्ट टाईमच करत आहे कारण इतक्या रात्री कधी आम्ही गेलो नाही फ्लाईटला तर फर्स्ट टाईम आम्हाला वाटलं की कोण नसेल पण गर्दी तुम्ही बघितलीच असेल आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की हा आंतरदेशीय प्रस्थान आहे म्हणजे आम्ही इंडियामध्येच कुठंतरी चाललेलो आहोत तरीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे आणि इथं गर्दी तुम्ही बघू शकता कसली गर्दी आहे ते तर आम्ही कुठे चाललो आहोत तर तुम्हाला तुमची जास्त उत्कंठा न वाढवता मी सांगते तुम्हाला तर पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ अशा काळानंतर प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये आलेले आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि ऑब्वियसली आम्ही त्यांना भेटायला चाललो आहोत आणि आमची दोन हजार चोवीसची ट्रॅव्हल जर्नी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने चालू करणार आहोत आणि त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि फक्त अयोध्येलाच नाही तर अजून बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे हा ही शॉर्ट ट्रीप असणार आहे पण बऱ्याच ठिकाणी आम्ही चाललो आहोत आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते तुम्ही बघालच पण मी एक यूट्यूबवरती कम्युनिटीमध्ये पोस्ट पण टाकली होती इथे आम्हाला कोण भेटलं तर ते तुम्ही बघितलं असेलच आम्हाला कोण भेटलं तर अयोध्येच्या एअरपोर्टवरती म्हणजे मुंबईमधूनच जी आमची फ्लाईट होती त्याच्यामध्ये आमच्यासोबत आमच्या फ्लाईटमध्ये होते प्रसिद्ध असे सिंगर कैलाश खेर आणि तो फोटो मी शेअर केला होता यूट्यूबवरती शेअर केला होता तुम्ही बघितलाही असेल त्यांचा एक इथे शॉर्ट व्हिडिओ आहे इथे तुम्ही बघितलासुद्धा असेल आणि मुंबईवरून अयोध्येला डायरेक्ट फ्लाईट आहे तर दोन तासामध्येच तुम्ही अयोध्येमध्ये पोचता आमची फ्लाईट होती सकाळी साडेआठ वाजता आणि आम्ही साडे दहा वाजता अयोध्या एअरपोर्टवरती पोहोचलो अयोध्येला तुम्ही कुठल्या कुठल्या वेळी जाऊ शकता कसं जाऊ शकता कुठे राहायचं याचा सगळा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला शेअर करेल अयोध्येमध्ये नीजी। येताच थंडीची चाहूल लागली आणि पुण्यामध्ये झोपताना फॅन लावणारे आम्ही अयोध्येत एअरपोर्टवर पोहोचल्या पोहोचल्या पटापट आमचे स्वेटर आधी काढले कारण तिकडे टेम्परेचर तेरा डिग्री सेल्सिअस होतं आणि टेम्परेचरचं असं नाही पण थंड हवा खूप होती त्यामुळं खूप जास्त अशी थंडी वाजत होती आणि एअरपोर्ट अतिशय सुंदर असं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे छोटसंच एअरपोर्ट आहे पण छान आणि सुटसुटीत आणि छान आहे आणि हे तुम्ही एअरपोर्ट इथं बघू शकताच खूप छान असं सगळीकडे पोस्टर्स लावलेले आहेत अतिशय सुंदर अशी कलाकृती केलेली आहे इथं तुम्ही बघू शकताच सगळीकडे तुम्हाला सिक्युरिटीसुद्धा जाणवेल आणि हे जे इथं दाखवत आहे एवढंसंच एअरपोर्ट आहे पण जितकं आहे तितकं छान चांगले चांगले पोस्टर चांगले चांगले पेंटिंग केलेले आहेत सुंदर असं रामायण तुम्ही बघू शकता एअरपोर्टच्या भिंतीवरती रामायण रेखाटलेलं आहे बघा इथे किती छान वाटतंय ते बघायलासुद्धा आणि इथे आल्यानंतरच तुम्हाला जाणीव होती की तुम्ही अयोध्येमध्ये आलेला आहात याची तर मग भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच गाईज टेक केअर बाय सी यू सून बाय बाय